महापालिकेच्या 6 प्रभागांपैकी सातपूर प्रभाग समिती सभापतीची निवडणूक रंगतदार ठरली. सातपूर प्रभागात भाजप 9, सेना 8, मनसे 2, रिपाई 1 असे बलाबल होते. या प्रभागात भाजपचे रवींद्र धिवरे, मनसेचे योगेश शिवरे, रिपाईच्या दीक्षा लोंढे यांनी आपले निवडणूक अर्ज भरले होते. या निवडणुकीत रिपाईच्या दीक्षा लोंढे यांनी माघार घेतली तर मनसेची भूमिका निर्णायक ठरली. मनसेचे योगेश शेवरे आणि सलीम शेख यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच भाजपचे रवींद्र धिवरे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे रवींद्र धिवरे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. पीठासन अधिकारी सूरज मांढरे यांनी धिवरे यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे धिवरे यांनी सांगितले. पक्षाच्या आदेशानुसार आणि आमचे सहकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे नेते सलीम मामा यांच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि आमचे सर्व पदाधिकारी गटनेते सभागृह नेते परयोगेची शौर्य आणि जी माझे हनुमान शहाणे जे माझे गुरु आहे दिनकर अण्णा पाटील यांच्या आशीर्वादाने मी आज आणि सीमाताईंच्या आशीर्वादाने आज बिनविरोध निवडून आलेले हे केवळ पक्षश्रेष्ठेच्या माध्यमातून आणि माझ्या नेत्यांच्या माध्यमातून सलीम मामांच्या आशीर्वादाने अण्णांच्या आशीर्वादाने सीमाताईंच्या आशीर्वादाने आमचे योगेश शौर्य आमचे मित्र आमचे गटनेते आमचे बापू आमचे महापौर साहेब आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी स्वरूपासून माझ्या पाठीशी होते आणि चांगला न्याय द्यायचं काम करत आणि सातपूरमध्ये काही समस्या असतील त्या फक्त चांगल्या पद्धतीने निवाडा करायचा लोकांना न्याय द्यायचा एवढीच माझी इच्छा आहे. तर पक्षाने प्रामाणिक नेत्याला न्याय दिल्याचे समाधान यावेळेस दिनकर अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. नाही याच्यामध्ये एक असं आहे पक्षापेक्षा कोणी मोठा नसतो. प्रथम पक्षाने निर्णय घेतला. आमचे महापौर सतीश नाना सभापती गणेशजी गीते सभागृह नेते बापू सोनवणे गटनेते जगदीश भाऊ आणि आमच्या आमदार सीमाताई हिरे फरंदेताई आमचे अध्यक्ष पाली साहेब या सर्वांनी निर्णय घेतला की रवींद्र धिवरेंना उमेदवारी द्यायची आणि त्यानंतर माझा भाऊ आहे सलीम शेख आणि मी आज खूप शुभेच्छा आणि खूप धन्यवाद मानायला योगेश शौर्यांचे आणि सलीम मामाचे आणि राज ठाकरे साहेबांचे आणि डॉक्टर प्रदीप पवार त्यांचे सर्व पक्षाचे नेत्यांचे त्यांनी आज चांगला निर्णय घेतला आणि गरीब व्यक्तीला पक्षाने पण आणि सलीम मामाने आणि मनसेने न्याय दिला आणि तो खूप चांगले कामं करील. जो विकास आहे सातपूरचा संपूर्ण विकास तो आम्ही निश्चितपणे करू. तर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून भाजप लढण्याने भाजप जिंकल्याचं गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले. सभापती यापूर्वी होते ते तीनही आमचे तसेच राहिले. अशी वातावरण निर्मिती या शहरात केली गेली का महाआघाडीचं सरकार आहे काहीतरी भारतीय जनता पार्टीचे इथे सभापती कमी होतील पण ती आम्ही सर्व आमचे ज्येष्ठ सदस्य सर्व तीनही आमदार शहराध्यक्ष सन्माननीय महापौर स्टँडिंग चेअरमन सभागृह नेते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आमचे तीनही सभापती परत बसले. पक्षातीलही जे ज्येष्ठ सदस्य होते दिनकर अण्णा असतील शिवाजीराजे गांगुर्डे उद्धवबाबा जे सर्व ज्येष्ठांनी या सर्वांनी एकत्रित भाजपा लढला त्याचा परिणाम तुम्हाला दिसून आला. लोकसभा न लढता विधानसभा लढणाऱ्या मनसेची भूमिका सातपूर प्रभाग समितीच्या निवडणुकीत निर्णायक ठरल्याने भाजपला सत्ता टिकवण्यात यश आलंय. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे नाशिक.